इयत्ता 8वी विषय मराठी पाठ्यक्रमांक 6 असा रंगारी श्रावण स्वाध्याय प्रश्न पहिला खालील चौकटी पूर्ण करा कवीने श्रावण महिन्याला दिलेली नावे रंगारी खेळगा गोपाळ प्रश्न दुसरा प्रश्न तयार करा श्रावण हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा रंग उधळीत येणारा रंगारी कोण इंद्रधनुष्याचा बांध हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा श्रावणाने नभाला काय घातला आहे प्रश्न तिसरा अर्थ लिहा रंगारी रंग भरणारा कारागीर सृष्टी निसर्ग झुला झोका खेळगा खेळगडी प्रश्न चौथा आकृती पूर्ण करा श्रावण महिन्याची विविध रूपे चित्रांची मांडलेली पंगत सृष्टीचा हिरवा देखावा रिमझिम सरीचे गाणे पानाफुलांचे पातळ व फुलांची नक्षी प्रश्न पाचवा स्वमत जागोजागी चित्रांची त्यांना मांडली पंगत या ओळीतील कवीची कल्पना तुमच्या शब्दात स्पष्ट करा श्रावण हा सृष्टीला नटवणारा रंगारी आहे श्रावण हा सृष्टीचा चित्रकार आहे त्याने हिरवा निसर्ग रेखाटला आहे हा सुंदर कलावंत अशी किमया करतो की जागोजागी सृष्टीमध्ये त्याने चित्रांची रांग सजवली आहे यातील अर्थ असा आहे की श्रावणातील रिमझिम बरसणाऱ्या पावसामुळे डोंगर हिरवेगार होतात झाडे तजेलदार होतात धरतीवर हिरवी मखमल अंथरल्यासारखे वाटते आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्य फुलते मध्येच पडणाऱ्या उन्हामुळे पानाफुलांचा रंग बहरतो या सर्व गोष्टी श्रावणात दिसतात सोमतमध्ये पुढचा प्रश्न आहे नागपंचमी आणि गोकुळाष्टमी या सणांचा कवितेतून व्यक्त होणारा संदर्भ तुमच्या शब्दात लिहा श्रावण महिन्यात नागपंचमी व गोकुळाष्टमी हे सण साजरे केले जातात चलगसई वरुळाला नागोबाला पुजायला नागपंचमीची गाणी मुली व स्त्रिया गात गात पूजा करतात याचा संदर्भ कवीने कवितेत दिला आहे कवी म्हणतात श्रावण मुलींसाठी झाडावर झुले टांगतो व त्यांना झुलवतो त्या झुल्यावर बसून मुली नागपंचमीची गाणी गातात पोरींच्या गाण्याला श्रावण लय देतो दुसरा संदर्भ गोकुळाष्टमीचा गोविंदा रे गोपाळा रे असं म्हणत लहान मुले गोपाळकाला खेळतात दहीहंडीचा आनंद लुटतात कवी म्हणतात स्वतः श्रावण पोरांमध्ये खेळण्यासाठी खेळगडी होतो आणि दहीहंडीच्या खेळामध्ये तो चिंब गोपाळ होऊन सामील होतो पुढचा प्रश्न आहे त्यानंतर सोमतमध्ये कवितेतून व्यक्त झालेला रंगारी श्रावण तुम्हाला का आवडला ते तुमच्या शब्दात सांगा निसर्गामध्ये रंगांची उधळण करणाऱ्या श्रावणाला कवीने रंगारी म्हटले आहे तो सृष्टीचा सुंदर व कुशल चित्रकार आहे त्याने सर्वत्र हिरवा देखावा रंगवलेला आहे तो अवखळ खट्याळ आहे श्रावण अवखळपणे डोंगरदऱ्यात नाचतो नदीशी झिम्मा खेळतो रिमझिम सरीचे गाणे झाडांना ऐकवतो मुलींच्या वेण्या घालून त्यांना पानाफुलांचे थेंबाथेंबांचे पातळ नेसून नटवतो तो झुल्यावर झुलणारे मुलीच्या गाण्याला लय देतो दहीहंडीमध्ये गोपाळ बनून सामील होतो रंगारी श्रावण पावसाचे उन्हात घर बांधतो व त्याच्या खोड्या काढून झाडामागे लपतो इंद्रधनुष्याचा बांध नभाला घालतो रंगेबेरंगी नक्षी रानात कोरतो आणि शेवटी रंगारी श्रावण हिरव्या मळ्यामध्ये खोपा करून राहतो असा हा किमयागार श्रावण मला खूप आवडतो शब्दांशी खेळूया नावाचं सदर आहे कवितेतील यमक जुळणाऱ्या शब्दांच्या जोड्या लिहा नदीशी झाडांशी लाजल्या सजल्या झाडाला गाण्याला
बांधतो लपतो। पुढील पाठांचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा व सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।